अजित पवार यांना घरामध्ये स्थान आहे, मात्र पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्तेच घेतील असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध विषयांवरती वक्तव्य केलं. भुजबळांनी घेतलेली शरद पवारांची भेट असेल, विधान परिषद निवडणुकीमध्ये चुकलेली स्ट्रॅटेजी असेल, त्याची इन्साईड स्टोरी देखील पवारांनी सांगली. याचवेळी राज ठाकरे यांना टोला मारण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. नाही, घर त्यांनी सांगितलं नाही. घर सगळ्यांना जागा आहे. पक्षाचा हा व्यक्तिगत निकाल घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले, त्यांना फायद्यांना विचार झाली तर हल्ली दोन तीन भाषण त्यांची फार छान झाली. बारावशीला साध्या दिवशी गेले असे तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यत्नाचा मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढते. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाजवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका किती घेतली हे मला माहिती नाही, ते दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तिथं जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली तर दाव्यांचा कुठे विचार करावा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारजांना कळवलं की आमच्या पक्षाकडे 12 अंश आहेत, आम्ही 12 अंश शेका फायला देऊ शकतो. त्याच वेळेला काँग्रेस जास्त होती, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच आहे. शिवसेनेकडं थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती, त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा. माझी सूचना होती तुम्ही तुमची अधिची काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या 1 नंबरची आणि 2 नंबर 50% शेकाफळ द्या, 50% शिवसेनेला द्या. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते. असे की शिवसेन लोक त्यांच्याशी तुमचा डायलॉग कसा वर्षान वर्षात आहे हे लोक विसरत नसतात. माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे की तुम्ही लोकांशी पर्सनल डायलॉग तर ठेवला तर लोक कधी विसरत नाही. बारामतीमध्ये तुम्ही काही म्हणलं माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफिया जास्त इथे दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा ते आजच त्यांचे मदत देऊन बोलतात. त्यांचं वैशिष्ट्यच आहे एक 8 दिवसांनी महिन्यांनी 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्या टिप्पणी केली त्याचा कॉग्निशन्स वाचक देतात अशांच्यावर ते टिप्पणी करतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.